नाव टाकल तुमची बैनर वर सामन्याला सुरुवात होते. पहिल्या चेंडूची फिकी करण्यासाठी गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस पहिल्या चेंडूवरती विकेट करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. बरोबर 12:35 ला सामना चालू झालेला आहे. ही इनिंग जी आहे ती 12:55 ला समाप्त होणं गरजेचं आहे. पंचांना विनंती आहे, आपण घड्याळामध्ये टायमिंग सेट करायचं आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटक झाली नाही आहे तर अतिरिक्त खेळाडू इनफील्डच्या आतमध्ये घ्यायचे आहेत. दोन्ही टीमचे 12 प्लेयर नाहीत. पूर्ण ओव्हर एक झाला नाही तर पॅन्डे मिळेल दोन्ही ओव्हरांना. सारख्या सारख्या सूचना करायला लावू नका. तुम्हाला कालपासून माहित आहे, तुम्ही कालपासून स्पर्धा बघतायत. समालोचन कक्षामध्ये 12th मॅन असणं आवश्यक आहे. धापलक धापलकावरती दोन्ही आकड्यावरती लागली जाते. चांगली सुरुवात गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळते. पाण्यासारखं राहील की इथं फलंदाजी कशा प्रकारे होईल. मातोश्री 7444 या संघाची फलंदाजी पाहता आपण जर पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये 33 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलं होतं. पाहूया इथे किती धावांचं टार्गेट ठेवलं जाईल. यावेळेस अप्रतिम चेंडू आताला जातो. ही चेंडू पडल्यानंतर वेग प्राप्त करून दिला जातोय. आतल्या बाजूमध्ये खेचून आणलेला पाहायला मिळतोय. निर्धावची इथं होतोय सांगता. चांगली सुरुवात अनिकेत या गोलंदाजच्या माध्यमातून ही आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत तयार होतोय. यावेळेस सेपल क्रॉस झाले, खाली रिजन आहे, चेंडूला विडकावून दिला, सीमारेषे बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. आपण पाहिलं तर पहिला चौकार या इनिंगचा पेच केला जातोय परेश याच्या माध्यमातून. धावसंख्या जर पाहिली तर धावपलकावरती 6 धावा लागली जाते. दोन्ही संघांना विनंती आहे, ज्या संघाचा 12वा खेळाडू नसेल त्या संघाला 2 रनांची पॅनल्टी लावली जाईल असा कमिटीचा निर्णय आहे. तर प्लीज आपण फलंदाजी करत असलेला संघ प्लीज आपला 12वा खेळाडू यायचा आहे. तयार होते गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस दिशा देण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नात होतं. झेल घेण्याचा चांगला प्रयत्न जरूर केला परंतु कन्वर्ट करता आलं नाहीये. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने 7 धावा या आकड्यावरती धावपालक पोहोचलं जाते. ज्या पद्धतीने चेंडू त्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. मागच्या चेंडूवरती विचार केला तर जागा बनवली होती, सेपल क्रॉस झाली होती आणि चांगला फटका दमदार पाहायला मिळाला. चौकार उसूल गेला. या वेळेस चेंडू मात्र ऑप्शनवर ठेवला जातोय गोलंदाजच्या माध्यमातून. यावेळेस दिशा देताना पाहायला मिळाले फलंदाज. एक धाव कंप्लीट केली. पाहूया पुढील चेंडूवरती काय घडते काय बिघडते. नवदीत गोलंदाज अनिकेत तयार होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस प्रहार करण्याचा जरूर प्रयत्न होता. खूप वेगाने आपण पाहिलं तर चेंडूला हाताला जातोय. निर्धावचे होते सांगता.
चला खेळा लवकर लवकर सुरुवात करायची आहे। पंचांना विनंती आहे की आपण ही वारंवार वान करत राहायचं मैदानाच्या आत मध्ये। नवीन गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आत मध्ये अजय येतोय। पहिला ओव्हर खूप चांगल्या पद्धतीचा हाताळताना पाहायला मिळतोय अनिकेत। फक्त 7 धावा खर्च केल्या, गडी बाद जरूर केला नाही परंतु धावांवर ते अंकुश लावलेला आहे। चांगली सुरुवात मी तर म्हणेन पहिल्याच ओव्हर मध्ये। यस पंचांना एक सूचना आहे की आपल्याकडे तिसऱ्या पंचांची सुविधा नाही आहे। इनफील्ड मध्ये जे काय घडेल ते तुम्ही निर्णय द्यायचा आहे आणि दोन्ही पंचांनी एकत्र येऊन जो काय निर्णय द्यायचा आहे तुमच्या मताने जो असेल तो द्या, आम्हाला सर्वांना मान्य आहे। परंतु तिसऱ्या अंपाकडे आपण येऊ नका कारण तिसऱ्या अंपायरची आपल्याकडे सुविधा नाही आहे। धन्यवाद। गोलंदाज अजय तैयार होते। गोलंदाजी मार्क वरती 7 धावा खर्च केल्या पहिल्या ओव्हर मध्ये। खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, गडी बाद झाला नसला तरी एक दमदार असरदार सुरुवात मी तर म्हणेन। पाहूया परेश तैयार होते। या वेळेस उडवलाय, कमजोर फटका आहे, शतरक्षक दुरुबा जोपर्यंत येतोय तोपर्यंत अवसर आहे 2 धावा कंप्लीट करण्याचं। अचूकरित्या कंप्लीट केल्या जात आहेत। मिडल ऑफ द बॅट घेता आलं नाहीये चेंडूला, बराच काल चेंडू हवेमध्ये होता परंतु शत्रशक दुरुबा इथं मात्र पाहायला मिळते। 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। पुन्हा एकदा तयार होते गोलंदाज। पाहूया गोलंदाजी मार्क वरती अजय। या वेळेस उडवला इनपिटच्या वरतून, खाली रिजन आहे, चेंडू थांबणार नाहीये, जाईल सी मार्श बार, येईल दमदार असरदार चौकार। अजय पुन्हा एकदा तयार होईल, मागच्या चेंडूवरती बिगिट चौकार पाहायला मिळाला। अफलातून एक आत्मविश्वासाने खेळला असणारा फटका पाहायला मिळाला परेश याच्या बॅट मधून। आतापर्यंत 2 चौकार पाहायला मिळाला। एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय, पूर्णपणे नजर जमलेली आहे चेंडूवरती। एक मोठी इनिंग करावी लागेल। इथं मात्र पाहू शकता चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज होतोय जेलच्या स्वरूपात बाद। निश्चित चांगले स्ट्रोक खेळत होता। इथं मात्र कमजोर फटका पाहायला मिळाला आणि इथं मात्र आपण जर पाहिलं जेलच्या स्वरूपामध्ये फलंदाज 12 धावांवरती बाद होतोय परेश। चला फलंदाजाने लवकर येऊन आपली जागा घ्यायची आहे, अजून आपल्याला भरपूर सामने कव्हर करायचे आहे, त्या अनुषंगाने थोडासा स्पीड अप करायचा वारंवार आपल्याला सूचित केले जाते। मान सन्मान तसेच सर्व गावकीला एकत्र येऊन खेळण्यासाठी राबवण्यात आलेली स्पर्धा खूप चांगली रंगलेली आहे, याच्यामध्ये आपलं सहकार्य असणं गरजेचं आहे। वडूनगर प्रीमियर लीग 2023 हा महासंग्राम मित्र आपल्याला पाहायला मिळते। आयोजन खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतंय आणि त्या आयोजनामध्ये जे 10 संघ खेळलेले आहेत या सर्व संघ मालकांचे मित्र खूप धन्यवाद व्यक्त करेन की त्यांनी जे संघ विकत घेतले आणि त्यानुसार ही चांगली स्पर्धा इथं मात्र रंगताना पाहायला मिळते। यावेळेस आयकॉन प्लेअर दिनेश येतोय मैदानामध्ये। मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली होती, आपली मॅन ऑफ द मॅच शेअर केली होती प्रत्येक यास। यावेळेस उडवलाय पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय,
आणि इथं मात्र त्याहून अधिक चांगले क्षेत्ररक्षण ही पाहायला मिळतोय. अंतिम क्षणापर्यंत चेंडूवरती नजर कायम ठेवली असं वाटलं होतं चेंडू सीमा पार जाईल, परंतु चेंडूला मात्र अडवलं गेलं. आणि आपल्या संघासाठी मी तर नक्कीच सांगेन की 5 धावा वाचवलेल्या आहेत. एका बाजूला दिनेश टीमचा आयकॉन आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला ज्याने चेंडू अडवलाय रोहिदास हा टीमचा आयकॉन आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे ज्या पद्धतीचं खेळाडू आहेत त्या पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कारण आयकॉन कडून खूप अपेक्षा अशा असतात आणि त्या अशा अपेक्षांची पूर्तता करत असताना दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जी जान लावून खेळ करत आहेत. वेलकम या मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेले ज्यांनी या आजच्या दिवसाची पाण्याची सोय केलेली आहे संकेत पाटील भगत यांचं आपलं आपण हार्दिक स्वागत करूया, सुस्वागतम. त्याप्रमाणे आपण पाहिलं तर चांगला चेंडू आताला जातोय, त्याचप्रमाणे ज्ञानबा चौगुले ज्ञानबा चौगुले आपलंही या व्यासपीठावर हार्दिक स्वागत. काल ज्ञानबा चौगुले यांनी चांगली बॅटिंग केली या स्पर्धेमध्ये. वेलकम सुस्वागतम, ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद चिकने सर. आपण जर पाहिले तर खूप चांगला चेंडू आताला जातोय, निर्धावची झाली सांगता, एक चांगलं ओर मैदानाच्या आतमध्ये, त्याचबरोबर चांगलं क्षेत्ररक्षणही केलं जात आहे खेळाडूंच्या माध्यमातून. हे एक चांगली बाब आहे. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस रिव्हर्सचा फटका यूज करण्याचा प्रयत्न होता आणि तर बॅटच्या पट्ट्यामध्ये होत असा येत नाहीये. लेगबॅटच्या स्वरूपाने ही एक धाव कम्प्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 15 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण, धावफलकावरती 15 या आकड्यावरती लागली जाते. पाहूया इथं मात्र उर्वरित 2 ओव्हर मध्ये किती चांगल्या प्रकारे फलंदाजी होईल आणि डावाला आकार दिला जाईल हे पाहण्यासारखं राहील. पहिल्या मॅच मध्ये खास करून जर विचार केला तर मातोश्री 7444 या संघाच्या माध्यमातून 2 ओव्हरमध्ये कुठेतरी कमी धावा लागले होते. इथं मात्र पाहू शकता तशाच कमी धावा धावफलकावरती लागल्या जातात. पलटवार करावा लागेल, वार करावा लागेल इथं मात्र फलंदाजांना. थँक्यू समालोचन कक्ष. यानंतर काबूकर 11 आणि जय बजरंग या दोन संघांनी या ठिकाणी टॉस साठी यायचे. दोन संघाचे कॅप्टनही टॉस साठी यायचे, राजेश पाटील अँड भरत पाटील फॅन टीम जय बजरंग. त्यानंतर काबूकर 11 सूरज काबूकर आणि विशाल काबूकर फॅन टीम आपण पाहणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन 4 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी आपण टॉससाठी यायचे. तत्पूर्वी आपण राजेश पाटील भरत पाटील या दोन्ही संघ मालकांचे आभार मानूया. ही चांगली खेळपट्टी आणि हे चांगलं मैदान VPL 2023 साठी आपण उपलब्ध करून दिलं त्याबद्दल आपल्या संपूर्ण परिवाराचे पाटील परिवाराचे या स्पर्धेच्या माध्यमातून लाख लाख आभार. तर वळूया खेळाकडे. मितेश जोशी येतोय या वेळेस षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. 2 ओव्हर खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेले आहेत. आपण जर पाहिलं तर खूप कमी धावा धावफलकावरती 15 लागले गेलेत. तर मितेश पाहूया कशी गोलंदाजी करतोय. ज्या पद्धतीने सुरुवात करून दिली आहे गोलंदाजाने तिला अबाधित ठेवावं लागेल, सातत्य राखावं लागेल, तेव्हा कुठेतरी धावफलक कमी पाहायला मिळेल. आणि सातत्याला खूप महत्व आहे, आपण सकाळपासून त्या गोष्टीचा विचार करतोय, तर ते सातत्य राखणं गरजेचं आहे. पाण्यासारखं राहील मितेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल. ज्ञानेश्वर चौगुले यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता भावेश आणि दिनेश यांनी जर चौकार षटकरांची हॅट्रिक जर पूर्ण केली तर 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. या वेळेस टॉस डिलिव्हरी होती, बरोबर फायदा उचलू शकले नाहीत. जिथे खेळायचा होता तिथं चेंडू मात्र गेला नाहीये. या दरम्यान आपण पाहतोय 1 धाव कम्प्लीट केली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. जिथं मात्र मन बनवला तिथं चेंडू जर गेला नाही तर निश्चितच फलंदाजचं जे मन आहे मनधैर्य आहे ते कुठेतरी खचलं जातंय. आणि इथं मात्र आपण तेच पाहिलं की हवं तिथं खेळता आलं नाहीये, फुलटॉस डिलिव्हरी होती, पुरेपूर फायदा घेणं गरजेचं असतं. अशा वेळेस फलंदाजाने नेहमी तयार राहायचं असतं कुठल्याही चेंडूचा सामना करण्यासाठी. परंतु ज्यावेळेस माणूस मन बनवतो ने मला इथे खेळायचं आहे त्यावेळेस मग त्याला कशाप्रकारे चेंडू तुम्ही हाताला तो त्याच दिशेने खेळेल. परंतु जो फलंदाज नेहमी तत्पर असतो चेंडू जसा येईल तसं उत्तर देण्यासाठी त्या फलंदाजाची कामगिरी निश्चित खूप चांगली पाहायला मिळते नेहमी या खेळामध्ये. आपण जर विचार केला तर पाहूया पुढील चेंडू. स्लोअरचा मारा इथं मात्र आपण पाहू शकता अतिशय वेग कमी करताना पाहायला मिळालं आणि निर्धावची झाली सांगता.
यस एक बाजूला आपण पाहतोय फलंदाजी करत असताना गुरु तर दुसऱ्या बाजूला शिष्य गोलंदाजी करत असताना जे धडे दिलेले आहेत गोलंदाजाला ते धडे इथं मागत पडत असताना पाहायला मिळते आपल्याला दिनेश चौगुले असं पाण्यासारखं राहील की याच्यामध्ये कोणात सरस ठरेल. आतापर्यंत दोन चेंडूंचा खेळ झाले एक धाव खर्च केलेली पाहायला मिळते. धावसंख्या जर पहिली धावपलकावरती 16 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये परेश करत होता परंतु एक चुकीचा फटका खेळून तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळालं. त्यानंतर मात्र आपण पाहतोय की भावेश कुठेतरी स्ट्रगल करतोय यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. पाहूया पुढील चेंडू यावेळेस ऑन साईडला खेळून काढलेला आहे. दुरून क्षेत्ररक्षक घेतोय. एक धाव कम्प्लीट आणि एका धावेवरती समाधान. चांगले क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते. मितेश चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय की अतिशय अनुभवी फलंदाज मैदानामध्ये दिनेश चौगुले पाहतोय आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना चांगली गोलंदाजी चांगला टप्पा हाताला जातोय. कारण मी आपण म्हणतोय की जेवढा मोठा फलंदाज असेल तेवढं कठीण परिस्थिती गोलंदाजाला असते परंतु समोर कोण आहे न लक्ष ठेवता मला चांगलं काम करायचं हे लक्षात ठेवायचं आहे. यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी आहे. चेंडू आहे मध्ये क्षेत्ररक्षक येतो त्याच्या खाली कुठल्या प्रकारे चुकी नाहीये आणि फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. भावेश भविष्य आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूपासून खूप स्ट्रगल करत होता. सहा चेंडूंचा सामना केल्यानं आपण पाहिलं तर फक्त दोन धावा धावपळीवरती जमा केल्या म्हणजे गोलंदाजी चांगली त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळाली. दिनेश चौगुले आपण पाहतोय तीन चेंडूंचा सामना केला दोन धावा जमा केले. दीपराज येतोय आपल्या सह मैदानाच्या आतमध्ये. दीपराजकडे सुद्धा एक चांगली फलंदाजी करण्याची क्षमता आहे ती दर्शवावी लागेल कारण संघ कुठेतरी अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या दोन ओव्हरमध्ये 15 धावा होत्या. इथं मात्र आपण जर पाहिलं तर मितेश चांगली गोलंदाजी करतोय. पाहूया पुन्हा एकदा बोलूया खेळाकडे. गोलंदाज मितेश येतोय गोलंदाजी मार्गवरती. यावेळेस खराब चेंडूच्या तालनी पाहायला मिळते. पंचांच्या माध्यमातून बिमर चेंडू घोषित केलेला आहे. नोची होते सांगता इथं मात्र गुड अँड वेल चालत असताना खराब तालनी इथं मात्र पाहायला मिळते. 1+1 असे एक धाव गणली गेलेली आहे. या दोन धावेने स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळते. 19 या आकड्यावरती निश्चित ज्या खेळाडूंनी या प्रीमियर लीगमध्ये भाग घेतलेला आहे त्यांची जी फीज आहे ती मात्र लवकरात लवकर जमा करायची आहे. आयोगांच्या माध्यमातून तुम्हाला पुन्हा एकदा सूचना दिली जाते की ज्यांनी ज्यांनी फीज जमा केली नाही आहे त्यांनी त्यांनी प्लीज आपली फीज जी आहे ती जमा करायची आहे. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताला जातोय परंतु फ्री हिटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या पद्धतीने हाताला होता परंतु आपण पाहिलं तर फ्री हिटच्या चेंडूवरती फक्त रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होऊ शकतोय. एक धाविता गणली गेली. एका धाव्याने स्कोअर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. खूप चांगली ओव्हर आतापर्यंत संपन्न करत असताना पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ झाला फक्त 5 धावा खर्च केले जात आहेत. शेवटचा अंतिम चेंडू या ओव्हर मध्ये आतलण्यासाठी पुन्हा एकदा तयार होतोय. मितेश जोशी चांगली गुणवत्ता आतलत असताना पाहायला मिळते. कर्मकुशलता अर्पण करतोय. 100% देण्याचं काम जे आहे ते केलेलं आहे. 5 चेंडूंमध्ये खूप चांगली काम केलेलं आहे पण क्रिकेट अनिश्चितने भरलेला खेळ आहे. या शेवटच्या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर निश्चितच जे केलेलं काम आहे त्याच्यावरती पाणी फेरलं जाईल. म्हणून तर म्हटलं जात आहे की मानवी जीवनाचा मेल आणि क्रिकेटचा खेळ याच्यामध्ये खूप साम्य आहे. पूर्ण आयुष्य तुम्ही चांगलं काम करा. एखादी वाईट कृती तुमच्या हातामध्ये जर घडली तर निश्चितच आपल्या लोकांच्या नजर आपल्याकडे वेगळ्या दृष्टिकोनाने बघत असतात. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस लॉंगांच्या रिझन मध्ये चेंडूला खेळून काढले. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कम्प्लीट केले. दुसरा धावा प्रयत्न पाहायला मिळत होता परंतु मागर परतताना पाहायला मिळते. एकच धाव एका धाव्याने स्कोअर कार्ड मध्ये बदल. 21 धावा ऑन द बोर्ड पाहायला मिळत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 6 धावा फक्त खर्च केल्या वाट मॅच आपल्याला पाहायला मिळते या गोलंदाजच्या माध्यमातून. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा खूप चांगली कामगिरी सर्वच गोलंदाजाने. इथेही आपण पाहिलं तर 3 गोलंदाज खूप चांगल्या पद्धतीने इथं खेळ करत असताना पाहायला मिळत आहेत.
यस पंचांना विनंती आहे की आपण टायमिंग सेट केलेला आहे त्या अनुषंगाने आपण 10 मिनिटं उशीर आहोत. आतापर्यंत आपण जर पाहिली तर 3 षटकांना 25 मिनिटं लागलेली आहेत. त्या अनुषंगाने आपण जे पनिशमेंट म्हणून अतिरिक्त बाहेरचा खेळाडू इनफील्डच्या बाहेरचा खेळाडू इनफील्डच्या आतमध्ये घेणं अनिवार्य आहे आणि ते तुम्हाला करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. रोहिदास येतो या वेळेस आयकॉन प्लेअर बघूया. निश्चितच आपण जर पाहिलं ना तर वेळेला सन्मान देणं गरजेचं आहे आणि नियमावलीला सन्मान देणं गरजेचं आहे. तुम्ही जेवढं नियमाबद्ध राहाल तेवढं जीवनामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मग खेळ असो की क्रिकेट असो, नियम सर्वांसाठी एक असतो, समान असतो आणि त्याचं जो पालन करेल तो निश्चितच अग्रसर ठरेल, यशस्वी होईल. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज होता, गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस पाहिलं गेलं तर एक तेच तर चेंडू हाताला जाणार गेला. खुला टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. एक धाव गणली गेली एका धाव्याने 22 या आकड्यावरती. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. दुरून क्षेत्रक्षक येतोय, थोडस फंबलिंग पाहायला मिळतोय. एका धावेचा दुसऱ्या धावेमध्ये लगेच परिवर्तन पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट होत आहे, 24 धावांवरती धावफलक पोहोचतय. धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 24 या आकड्यावरती पोहोचलेले आहे. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ झालेला, अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया गोलंदाज या वेळेस अतिशय वेगवान, वेगावरती जणू काय स्वार होता परंतु नियंत्रण नाही आहे. डावेष्टी सोडून जाते वाईटच्या रूपाने. 1 धाव अजून अकाउंटमध्ये जमा केली जाते. 25 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. गोलंदाज खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असतात परंतु कधी कधी ज्या वेळेस तुम्ही वेग परिवर्तन करताना अशा गोष्टी निश्चितच दिसून येत आहेत. आणि परिवर्तन हा क्रिकेटमधील एक सर्वात मोठा फॅक्टर आहे. या वेळेस विकेट करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या पाठमध्ये होत असा येत नाही आहे. इथेही वेग प्राप्त करून दिला जातोय. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काय नाही. या 26 धावा ऑन द बोर्ड पाहायला मिळतात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं अंतिम षटक या पहिल्या पारीतील आपल्याला पाहायला मिळते. मातोश्री 7444 या संघाची धावसंख्या कुठेतरी कमी लागली जाते धावपालिकावरती, कारण विकेट मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही आहे. परेश यांनी आपण जर पाहिलं तर 2 चौकार त्याच्या बॅटमधून एक पाहायला मिळाला. त्यानंतर एकदम अतिशय संत शांत खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. इथेही जर पाहायला गेलं तर एक चांगली डिलिव्हरी हाताळताना पाहायला मिळतंय गोलंदाज रोहिदास मात्रे. आयकॉन प्लेअर आहे, आयकॉन प्लेअरची कशाप्रकारे खेळली असायला हवी आहे ती मात्र दर्शवतो मैदानाच्या आतमध्ये. अजूनपर्यंत अतिरिक्त धावा जर पाहिल्या जास्तीचा खर्च करत नाही आहे. एक वाईटच्या स्वरूपाने धाव खर्च केली होती. तर पाहूया या वेळेस उडवलाय, मिस टाईम आहे, क्षेत्ररक्षक दुरून येतोय. परंतु आपण पाहिलं तर चेंडूला अडवण्यासाठी मान दिलं आणि आपण पाहतोय एकच धाव घेतली जाते. एका धाव्याने स्कोअर कार्ड आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळते. 27 या आकड्यावरती शेवटच्या ओव्हर मधील शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा रोहिदास आपल्या गोलंदाजी मार्क वरती तयार होत आहे. धावसंख्या 27 या आकड्यावरती लागली गेलेली आहे. या चेंडूवरती काय येतो पाहण्यासारखं राहील. चौकार षटकार की निर्धाव एकेरी दुहेरी तिहेरी हे पाहण्यासारखं राहील. यानंतर होणारा सामना
जय बजरंग स्पोर्ट वर्सेस काबूकर इलेवन या दोन संघा दरम्यान होणार आहे। दोन्ही संघ नायक प्लीज इथे उपस्थित व्हायचे आहेत, कारण या चेंडूच्या फेकीनंतर लगेच आपला नाणेफेक होणार आहे। पाहूया शेवटचा चेंडू, या वेळेस आपण पाहतो कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ऑन साइडला जातोय। एक धाव कंप्लीट केलेली आहे, चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि एकापेक्षा अधिक काही घेऊ शकत नाहीये। एका धाव्याने धावसंख्या 28 या अंकावरती जाऊन पोचते मातोश्री 7444 या संघाची, आणि 29 धावांचं इथं मात्र टार्गेट सेट करून ठेवलेलं आहे जय भोलेनाथ स्पोर्ट संघासमोर। जय बजरंग स्पोर्ट आणि काबूकर इलेवन दोन्ही संघ नाही या पण टॉस बॉक्स मध्ये दोन संघांदरम्यान नाणेफेक केली जाईल। व्यासपीठावर विराजमान सन्माननीय माजी सरपंच सन्माननीय जगदीशजी पाटील साहेब आपणास विनंती आहे की आपण या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी। जय गावदेव संघाचे ऑनर आपण पाहू शकता, सन्माननीय जगदीशजी पाटील साहेब आपणास विनंती आहे की आपण या टॉस बॉक्स मध्ये। जय बजरंग स्पोर्ट वर्सेस काबूकर इलेवन या संघादरम्यान लढत होणार आहे। दोन्ही संघांना विनंती आहे की आपण या टॉस बॉक्स मध्ये आमच्या मान्यवर आपण पाहू शकता जगदीशजी पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांच्या शुभहस्ते या दोन संघादरम्यान नाणेफेक केली जाईल। आपण पाहू शकतो यासाठी एक चांगला नाणं बनवलेलं आहे, एका बाजूला यूपीएल तर दुसऱ्या बाजूला वडूनगर प्रीमियर लीग असं आहे। पाहूया कोणाच्या बाजूने कॉल जातोय। वडूनगर प्रीमियर लीग दिलेलं आहे आणि यस ते झालेलं आहे। मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे, त्या अनुषंगाने आपण जास्त काही ओपनिंग घेणार नाहीत, फक्त निर्णय जाणून घ्या नाणेफेक जिंकल्यात आपला निर्णय काय असेल। यस क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे जय बजरंग स्पोर्ट या संघाने। ओवर टू कॉम्बॉक्स, धन्यवाद। हॅलो, चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। 29 धावांचं आव्हान आहे, 29 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील की या थांबवल्या जातील या ऐकूया माझ्या सहकारी समालोचक संदेश वखारे यांच्या आवाजाने।
सो थैंक यू वेरी मच मनोज ठाकरे बोलिए अपन मैच या दिशा ट्वेंटी नाइन एक धापांच लक्ष्य है अजय मैदान हत मध्य आलाय नक्की मात्र पारितोषिक लाठिक बैक टू बैक तीन षटकार ढोकले तो ज्ञानबा पाटिल बरबर सुजीत पाटिल हजार रुपया कैश प्राइज है षटका दिल पहला बॉल पहला बॉल बाट शिकाड़ा लगली है शॉर्ट थर्ड मैन क्षेत्र रक्षक है एक धाव कंप्लीट जाली अजय अकाउंट ओपन करते स्वतः बरबर संघाच देखी षटक बॉल या बोले बॉल भरपूर चांगला होता धावचित संधि मात्र गमावली जाती है दोनों एंड लगे धावचित संधि होती मात्र गमावली गई दरमियान सिंगल कंप्लीट विलास काबूकर पहिले षटक अपन पाहतोय पहिला दोन बॉल चा खेल झालाय दोन सिंगल अपन पाहिले या बलेचा बॉल ऑन साइड ला उडवला फटका भरपूर चांगला आहे चेंडू वन बाउंस ओवर द लाइन गुड शॉट सौकार अतिशय सुरेख फटका अपन पाहिला मिडल ऑफ द बैट झाला मोहर उमटली होती चार धबांची आणि आला या चौकार फलंदाज अजयच्या बैट मधून विलास यावेळेसा बॉल टॅप केला ऑफसाइडला क्षेत्ररक्षक आहेत मात्र चुकी पाहायला मिळते आणि चुकीला माफी नाही आहे चेंडू पुन्हा एकदा निघून गेलाय सीमा रेषा पार मिळतील चार धावा बॅक टू बॅक दुसरा चौकार बैक टू बैक दोन चौकार अपन पाहतोय अजयच्या बॅट मधून संघाची धाव संख्या 10 वर पोहोचली आहे विलास च्या हातामध्ये चेंडू अपन पाहतोय पहिले षटक हात आलोय मात्र थोड़ी मागणी गोलंदाजी आणि त्या दरम्यान हा फटका देखील भरपूर चांगला आहे हा बॉल देखील निघून गेलाय सीमा रेषा पार बैक टू बैक तीसरा चौकार चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळते फलंदाज अजयच्या बॅट मधून एकोणतीस धावांचं एक मापक लक्ष्य आणि त्या लक्ष्याचा पाठला करत असताना काय कमालीची फलंदाजी मैदानाच्या आत मधून आपल्याला पाहायला मिळते नक्की चौकार हॅट्रिक झाली आहे मात्र पारितोषिक जे आहे ते षटकार हॅट्रिक साठी आहे या बलेचा बॉल उडवलाय समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक मात्र दूर आहेत हा बॉल देखील थांबणार नाहीये निघून गेलाय पुन्हा एकदा सीमारेषा पार बॅक टू बॅक चौथा चौकार तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय पहिल्या षटकाची समाप्ती धावा धावफलकावर झाल्या आहेत बिनबाद 18 29 धावांचं एक मापक लक्ष्य आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना काही सुरुवात कमालीची आपल्याला पाहायला मिळते आहे अतिशय सुरेख सुरुवात मातोश्री 7444 टीमच्या अगेन्स्ट जय भोलेनाथ टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते जय भोलेनाथ द वॉरियर्स हा संघ मात्र मैदानाच्या आत मध्ये भरपूर चांगली कामगिरी करतोय चांगली गोलंदाजी आणि त्यानंतर मात्र चांगल्या फलंदाजीचा प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर यशवंत यांना पाहू शकता नक्कीच कलिंगडाचा आनंद घेताना आपण पाहू शकता
तर आता मात्र षटक क्रमांक दोन गोलंदाज गोलंदाजी मार्गवर आलाय प्रतीक। पाहूया प्रतीक कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण या ठिकाणावर ना तुम्हाला काही विकेट्स घ्याव्या लागतील, निर्धाव चेंडू फेकावे लागतील। पहिल्याच षटकामध्ये 18 धावा आल्यात। षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल या वेळेस भरपूर चांगला होता, चेंडू मात्र निर्धाव जातोय। फक्त आणि फक्त 29 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलं असता मात्र जी सुरुवात हवी होती ती सुरुवात झाली नाही आहे, कारण पहिल्याच षटकामध्ये आपण पाहतोय तब्बल 18 धावा खर्च केल्या गोलंदाज विलासने, आणि त्यानंतर मात्र षटक क्रमांक 2 चालू आहे। या वेळेसचा बॉल पुढे ठेवला होता, ऑन साईडला वळवलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी। एक धाव कम्प्लीट झाली आहे, फक्त एकच धाव या बॉलवर। आपण पाहतोय व्ही पी एल वडनगर प्रीमियर लीग, आज या स्पर्धेचा दुसरा दिवस, उद्या मात्र आपल्याला समजेल की या स्पर्धेचा विजेता कोण। षटकातील पुढचा बॉल, या वेळेसचा बॉल बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नाही आहे, चेंडू मात्र निर्धाव गेलाय। चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। या बॉलेस देखील हलक्या हाताने खेळून काढलाय, फलंदाजांना देखील माहिती आहे सिंगल डबलने देखील काम बनेल, आणि त्यानुसार ही फलंदाजी चालू आहे। दोन धावा आल्या या बॉलवर, धावफलक दोनने पुढे सरकले, धावा धावफलकावर झाल्या आहेत 21, 21 धावा झाल्या आहेत। धावफलकावर आहेत, षटक क्रमांक 2 चा केला आपण पाहतोय। पहिल्या 4 बॉलवर फक्त 3 धावा खर्च केल्यात। जय बोलण्या संघाचे समर्थक अजय अविनाश आवी त्याच्याकडून अजय पाटीलला 4 चौका म्हणजे 100 रुपये पारितोषिक आलेला आहे। अजयसाठी नक्कीच पारितोषिक आलं या ठिकाणी। जय भोलेनाथ वॉरियर्स टीमचे समर्थक आवी यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय। फलंदाज विनेत आलाय आणि आल्या आल्या ठोकलाय षटकार, याचा चेंडू आउट ऑफ द पार्क, 6 धावांसाठी षटकार। अतिशय दमदार फटका आपल्याला पाहायला मिळाला, 6 धावफलक पुढे सरकलाय, 27 धावा झाल्या आहेत। दोन षटकाचा खेळ कम्प्लीट झालाय, मात्र अजूनही दोन षटकाचा खेळ बाकी आहे, ज्या दोन षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे। फक्त औपचारिकता बाकी आहे या मॅचच्या माध्यमातून, कारण 12 बॉलवर तुम्हाला नक्कीच फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे। आपण मॅच स्टार्ट करा प्लीज, वेल भरपूर खर्च केला जातोय। गोलंदाज मिलिंद येतोय, पाहूया मिलिंद काय करेल आपल्या टीमसाठी, कारण फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे। उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे। जय भोलेनाथ वॉरियर्स टीमच्या माध्यमातून चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय या मॅचमध्ये। षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव मिळाली आहे त्या ठिकाणी। स्कोर इज लेफ्ट बॉल, फक्त एका धाब्याची आवश्यकता आहे या ठिकाणावर ना टीम जय भोलेनाथ वॉरियर्सचा। याआधी चांगली गोलंदाजी आणि त्यानंतर मात्र चांगल्या फलंदाजीचा प्रदर्शन, आणि त्याच्या जोरावर विजयाच्या उंबाड्यावर
आणि नक्कीच या धावेसोबतच या ठिकाणी विजयी होतोय जय भोलेनाथ द वॉरियर्स हा संघ. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक मातोश्री 7444. मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅट मधून आपण पाहिला 19 धावा 8 बॉल, त्याचबरोबर एक षटक देखील फेकला होता ज्या षटकामध्ये एक विकेट देखील घेतली होती. नाव आहे अजय. तर अजय आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. यस, त्याचबरोबर जय भोलेनाथ टीमचे ओनर जयदास पाटील आपण देखील या ठिकाणी संपर्क साधा. त्वरितच आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. त्याचबरोबर आशपालजी पाटील आपण देखील या. अजय आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. यस, बॅट्समॅनवर आपल्यामध्ये राजाजी पाटील उपस्थित आहेत. मी आपणास विनंती करतोय की आपल्या